लोकप्रिय अभिनेते आणि आता मला त्यांचा परिचय अभिनेत्यापेक्षा एक समाज परिवर्तन करणारा कार्यकर्ता म्हणून द्यावासा वाटतो. ते श्री आमिर खान, किरण राव, सत्यजीत पाणी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, सर्व ज्येष्ठ सनदी अधिकारी, उद्योग जगतातील सर्व नामवंत मंडळी, सिने जगतातील नामवंत मंडळी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि ज्यांनी
हा वॉटर कप खऱ्या अर्थाने साकार केला आणि ज्यांचा उल्लेख मगाजी सत्यांनी वॉटर कपचे हिरो आणि हिरोईन म्हणून केला अशा सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। भारताच्या स्वातंत्र्याला 69 वर्ष पूर्ण होऊन आपण 70व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय। परकीय आक्रमकांपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्या जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का, अशा प्रकारचा प्रश्न हा वारंवार आपल्याला विचारावा लागतो। आणि म्हणून आता स्वातंत्र्याची जी लढाई सुरू झाली आहे ती स्वराज्याकडनं सुराज्याकडे, आणि सुराज्याकडची ही लढाई ज्याचा या ठिकाणी उल्लेख झाला आपल्या सगळ्यांना लढायची आहे ती एकत्रितपणे। या लोकशाहीने आपल्याला जे शस्त्र दिलं, या संविधानानं आपल्याला जे शस्त्र दिलं, ते शस्त्र लोकसहभागाचं, लोकांनी लोकांकरता लोकांसाठी चालवलेली व्यवस्था, या व्यवस्थेतले लोकच कुठे होते हे आपल्याला लक्षात येत नव्हतं। मग अशी उल्लेख झाला पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम अनेक वर्ष आपण केला, पण या कार्यक्रमामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा म्हणणारे होते, पण त्याच्यामध्ये जनता नव्हती, लोक नव्हते, लोकसहभाग नव्हता। बंधारे झाले पण ते कुठे आहेत कोणालाच माहिती नाही। आपल्याला आश्चर्य वाटेल, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जुने किती स्ट्रक्चर्स आहेत याचं मॅपिंग करायचं ठरवलं, तर एकट्या सोलापूरमध्ये 6000 स्ट्रक्चर्स हे त्या ठिकाणी सापडले, पण ते निरुपयोगी होते कारण आपण त्याच्यामध्ये लोकसहभाग घेतला नव्हता, ते समाजाने तयार केलेले नव्हते, आणि त्यामुळे समाजाला त्याचं महत्त्व देखील माहिती नव्हतं। आणि ज्यावेळी कामं ही केवळ कुठेतरी ठेकेदार गुत्तेदार यांच्या माध्यमातून होतात, त्यावेळी त्याची ओनरशिप ही कधीच समाजाची राहत नाही आणि ती कामं ही शाश्वत होत नाही। आणि म्हणून शाश्वत विकासामध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण आपली जीवन पद्धती बदलत नाही, मगाशी डॉक्टर अविनाश पोळ म्हणाले हे अतिशय सत्य आहे की ज्या प्रकारे त्यांनी हे काम करून दाखवलं आणि आपल्या कामातनं त्यांनी इन्स्पिरेशन निर्माण केलं, आणि मग एकदा गावाला ही सवय लागली तर ती सवय केवळ पाण्यापुरतं मर्यादित राहत नाही, मग ती गाव स्वच्छ करायचं असेल, गाव आरोग्यदायी करायचं असेल, गाव शिक्षित करायचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ही सवय आपल्या कामी येते। आपण जर बघितलं तर खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये खूप मोठी ताकद आहे। आपण रामायणाचं उदाहरण बघतो, खरं म्हणजे आपण असं मानतो की प्रभू श्रीराम हे देव होते, मग रावणाच्या असुरी शक्तीचा नायनाट करण्याकरता त्यांनी युद्ध का केलं? आपण तर असं म्हणतो की देवाला चमत्कार देखील करता येतो, मग त्यांनी एक चमत्कार केला असता आणि रावणाचा नाश केला असता तर एवढं रामायण घडायची आवश्यकता काय होती? पण तो असुरी शक्तीला संपवण्याचा शाश्वत उपाय नव्हता। असुरी शक्तीला संपवण्याचा शाश्वत उपाय हा होता की समाजातल्या छोट्या व्यक्तीचं पौरुष जागृत करून त्याच्या मनामध्ये ही संकल्पना उभी राहिली पाहिजे की रावणाचा विनाश हा मी देखील करू शकतो, तो विनाश करण्याकरता रामांची केवळ आवश्यकता नाही आहे तर माझ्या भरोशावर हा विनाश होऊ शकतो। आणि ज्यावेळी समाजातलं हे पौरुष जागृत होतं, ज्यावेळी अतिशय सामान्य लोकांना त्या ठिकाणी वनवासी बंधूंना प्रभू श्रीरामांनी जमा केलं आणि त्यांच्या मनातलं पौरुष जागृत करून सांगितलं की असुरी शक्तीचा विनाश तुम्ही करू शकता, तुमच्यात ही ताकद आहे, तुमच्यात ही शक्ती आहे, आणि मग कितीही प्रबळ अशा प्रकारची शक्ती असली तरी सामान्यातला सामान्य माणूस त्याचा कसा विनाश करू शकतो हे आपण प्रभू श्रीरामांकडनं शिकलो। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी ही शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करेल आणि स्वराज्याची निर्मिती करण्याकरता एकीकडे अतिशय मोठ्या पगारावर मोठी सेना असलेले मुघल सम्राट होते, अनेक देशाचे सेनापती ज्यांच्या सेनेमध्ये होते, प्रोफेशनल अशा प्रकारची जी सेना होती, अशी एक सेना जी लाखा लाखाची सेना होती, आणि दुसरीकडे
सहा महिने शेतीमध्ये मेहनत करणारे आमचे छोटे छोटे शेतकरी होते, आमचे छोटे छोटे शेतमजूर होते, आणि या लोकांना एकत्रित करून 12 बलुतेदारीतल्या 18 पगड जातींना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जागृत केलं आणि त्यांना सांगितलं, अन्याय सहन करण्याकरता तुम्ही जन्माला आलेले नाही, अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता तुम्ही जन्माला आले आहे, आणि हे मुघल साम्राज्य किती मोठं असलं तरी स्वराज्य महत्वाचं असतं, ती आपली शक्ती असते, ते आपलं राज्य असतं, आणि त्याकरता लढण्याचं ध्येय तुम्ही बाळगलं पाहिजे. आणि ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सामान्य मावळ्यांमधलं पौरुष जागृत केलं, एक वेळचं जेवण जेवून आणि प्रसंगी उपाशी राहून देखील स्वातंत्र्याची स्थापना ही त्या ठिकाणी करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महात्मा गांधींनी सामान्य माणसाला मिठाचा सत्याग्रह, किती छोटीशी बाब होती, पण ज्यावेळी मीठ उचलून त्यांना सांगितलं की केवळ मिठाचा हा विषय नाही, हा स्वाभिमानाचा विषय आहे, आणि समाजातला अतिशय छोट्यातला छोटा व्यक्ती ज्याने कधी इंग्रजी साम्राज्याशी लढण्याचा विचारच केला नसेल असा छोट्यातला छोटा व्यक्ती देखील उभा राहिला आणि त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि एका सत्याग्रहानं संपूर्ण देश हा पेटून उठला. समाजातलं पौरुष जागृत करावं लागतं आणि जेव्हा समाजातलं पौरुष जागृत होतं त्यावेळी तोच समाज हा परिवर्तन घडवत असतो. खरं म्हणजे या सगळ्यांना आपण युगपुरुष म्हणतो कारण त्या त्या युगाचा युगधर्म त्यांनी तयार केला आहे. आणि आजच्या युगाचा युगधर्म काय आहे तर तो युगधर्म या महाराष्ट्रामध्ये दुष्काळातनं मुक्ती मिळवणं हा आमचा युगधर्म आहे. याकरता आज आम्हाला लढाई लढायची आहे. आज जी स्वातंत्र्याची लढाई आहे ती लढाई ही या दुष्काळाच्या विरुद्ध आम्हाला लढायची आहे आणि 2019 पर्यंत दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हे आपल्याला निश्चितपणे पूर्ण करायचं आहे. आज खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालं आणि पोपटराव पवार या ठिकाणी आहेत, अण्णा हजारे आहेत, सुरेश आपले खानापूरकर आहेत, की ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या कामाची सुरुवात केली, डॉक्टर अविनाश पोळ आहे आणि दीपस्तंभासारखी ही मंडळी काम करत होती. पण आज मला आनंद आहे की त्यांच्या या सगळ्या प्रेरणेनं इतक्या मोठ्या प्रमाणात आता सर्व लोक या संपूर्ण कामामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत. आता केवळ दीपस्तंभ शोधावे लागत नाही तर अनेक दीपस्तंभ आणि गावच्या गावं या संपूर्ण कामामध्ये त्या ठिकाणी आले आहेत. आज राजेंद्र सिंगजींसारखे ज्यांना आपण वॉटरमॅन म्हणतो ते या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ महिना महिना दोन दोन महिने थांबून लोकांना प्रेरित करतायत आणि एक अत्यंत मोठं आंदोलन या पाण्याच्या माध्यमातून तयार झालंय. पण या सगळ्या आंदोलनामध्ये खरं म्हणजे एक पौरुष जागृत करण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते पाणी फाउंडेशनने केलं आहे. आणि म्हणून मी अमीर यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की जी संकल्पना त्यांनी मांडली, खरं म्हणजे त्यांनी जर विचार केला असता तर टाटा होते, अंबानी होते, इथे असलेले हे सगळे मोठी मोठी मंडळी जे सत्काराकरता या ठिकाणी आली ही सगळी मोठी मंडळी होती, या सगळ्यांनी कोट्यावधी रुपये दिले असते आणि अमीर यांनी एखादं फाउंडेशन तयार करून गावागावामध्ये कॉन्ट्रॅक्टर लावून काम केलं असतं आणि आम्ही एखादा पुरस्कार देखील त्यांना देऊन टाकला असता आणि त्यात इतिश्री झाली असती. पण ते त्यांनी केलं नाही. त्यांनी ज्यावेळी हे काम हातामध्ये घेतलं, माझ्याजवळ अमीरजी तुमचा एक एक SMS सेव्ड आहे, त्यामुळे मी